सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. नाही तर आई चालली. आता कधी येशील बाई तू? आता रक्षाबंधन ना येणार ग, राखी घेऊन येणार ग. मला यायला लागेल. अच्छा, तू येशील ना? भाऊबीजला आहे तुम्ही. ओके, तर गाईज आपली माही पण चालली, बाबू पण चालला. या साईडला मी घेतलाय मस्त पैकी. आपलं काय, तुम्ही खाली का? तुम्ही या मॅगी खातोय. जा गाडीन, जा गाडीन बसा, जा. कशामध्ये? चला तर गाईज, काल तर मी गेलेलो माल आणण्यासाठी, कारण की आपण जे अम्ब्रेला आणलेत ते भरपूर सुंदर आहेत, तर तुम्हाला दाखवणार आहे. सगळं काय गाडीमध्ये माल आहे, गाडी घेऊनच जातो. डायरेक्ट शॉप वरती जाऊ. नाश्ता वगैरे झाला आपला, थोडस काम करूयात. काम जरा केला तर बरा वाटतं जरा अंगाला पण, आणि संध्याकाळी जिमला पण जायचं आली. या साईडला आपलं सगळं स्टॉक आहे आणि डिक्कीमध्ये आहे. बाकीचा निघूयात, लगेच खालती करून घेऊयात आता पहिलं तर. चला तर गाईज आता शॉपवर. बाकी तुम्ही कसे आहेत ते सांगा जरा कमेंटमध्ये, कारण की एवढं बोलणं चालणं नाही होते आपलं, आणि एकदम रेग्युलरली मला तुमच्या सोबत सुद्धा बोलता येत नाही. कधी कधी भेटतो आपण, तेव्हाच ते बोलणं वगैरे होतं. बाकी सांगा कमेंटमध्ये कसे आहेत तुम्ही. आणि मी इतर व्लॉग एक दिवस आडच टाकतो आता, कधी कधी रेग्युलर होऊन जातं, कारण की कामं जास्त झाले आहेत रोशन संतेवरती तुमच्या. ठीक आहे, थोड्या दिवस येतील आगे पिछे व्लॉग, पण तुमचा सपोर्ट मात्र कायम तेवढंच असतं. आणि सॉन्ग कसा वाटला सांगा. सॉन्गला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आपल्या, आणि असंच प्रेम असून दे आपल्यावरती. लवकरच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येऊ आपण. तर गाईज जस्ट आलोय दुकानाच्या खालती. गाडी लावायला थोडीशी जागा पाहिजे आपल्याला. कस्टमर पण वरती चाललेत, आणि मी यशला बोलवलंय खालती. आला यश, आला. ठीक आहे, इथं लावून घेऊ गाडी. डिक्कीमध्ये माल आहे सगळा आपला, दाखवतो तुम्हाला. अरे पूर्ण डिक्की डिक्की भरून आणले. आला का प्रफुल? प्रफुल ना आला, हसून दे ना. हे काढून घेऊन जायचं फक्त. गाडीतून माल तर उतरून घेतलाय, आता गाडी बाहेर लावूयात, कारण की इथे पार्किंगला जागा नाही आपल्याला. काढूयात गाईज. मच्छी शॉप वरती आलं गाडी पार्क करायला. इथं कशी जागाच जागा आहे बघा. मच्छी शॉप वरती आई पण तिथेच आहे. इथं लावून घेऊ गाडी. आ साईडला मच्छी बघा, सुरमय टोल वाम मच्छी. हा गोल्या पण आपला. गोल्या काय विषय तुझा? हा तर गाईज आलो शॉप मध्ये. आतमध्ये आलो जरा बरं वाटतं, थंड थंड. म्हणजे पावसा आणि कसे वाढ बघताय ऑफरचे. हा ऑफर लावली एकदम छत्रीवरती. किती? फक्त आणि फक्त 299 रुपये. चला तुम्हाला छत्री दाखवतो. एकदम क्वालिटी हेवी असणार आहे. होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर 60 रुपये चार्जेस असणार आहे. यावेळी बघू शकता तुम्ही, मागच्या वेळी जाम प्रेम दिलाय. यावेळी पुन्हा एकदा रिस्टॉक केला आपण छत्रींचा. तर चला पटापट, ज्यांना ज्यांना भेटली नाही त्यांनी त्यांनी लवकर लवकर ऑर्डर टाका. कशी छत्री ते दाखवतो तुम्हाला. जिम पाऊस पडते पोरी कलाव बिगो त्या बिदी मध्ये. रिमझिम पाऊस पडते पोरी कलाव बिगो त्या बिदी मध्ये. कलाव बिगो त्या बिदी मध्ये पोरी येस नये गो माझे सत्री काल. कलाव बिगो त्या बिदी मध्ये पोरी येस. पूर काम आहेत, कारण की ऑर्डर एवढे आहेत की भाई बोलून फायदा नाही. आणि याचं काम कसं चाललंय बघूया. तिचं भाई काम कसं चालू आहे? यस, खूप ऑर्डर आले बरं, वैतागले. पोरगा बी आला नाही आज कामावर. बघून दे हे बघ, 60-70 ऑर्डर एक किती सकाळपासून. वा भाई, जाम प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचा. जशी ऑफर लागते तसंच तुम्ही भरपूर प्रसिद्ध देता दे. आता सध्या तर मी जेवायला चाललो आणि जेवून लगेच येणार शॉपवरती. जाम काम आहे आज. हा आमचा कोळेगाव नाका. कोळेगाव नाक्यावरती यायचं तुम्हाला. इथं मिठाईचा शॉप आहे, इथूनच आपला शॉप आहे. इथे पाऊस पडतोय, जातो भिजत भिजत. गाडी तिकडे लावली बघ, मी नाही बघ दिसत का ना इथून. मच्छी शॉप जवळ आईस आपण गेलो. आता मच्छी बंद करून दुकान, आता निघूयात आपण पण. चला तर गाईज जेवण करून घेऊ पहिला तर. आता लांब भूक लागली मला. बघू वहिनीने काय बनवले. वहिनी काय स्पेशलच बनवलं असेल काहीतरी. मच्छी अशा पावसात मच्छी खायची मजाच वेगळी. चला तर गाईज जेवण दिले आपल्याला मस्त वगैरे. जावायला या साईडला मान दिली आणि बोटी दिली असली तरी. अरे तू पण आता जेवत जेवलो कोण दादाला? अल्ले काम होती दुकानावर आज. छत्र्या कोणला छत्र्या?
तुम्हाला पैसे जास्त आहे डबल नी आता सांगता 400 ला भेटेन छत्री तुला ज्या त्या पोलिशी आल्या या बघा आताच मला भेटलेली रस्त्यात टायमावर एंट्री मारली वाटतं मी हे जे सर्वजण आहेत ना ती आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि सर्वजण मला भेटण्यासाठी खास खोपलीवरनं आलेले आणि सगळेजण खुश होते आणि तेवढ्यात वहिनीने सर्वांना नाश्ता दिला कारण की तिला माहिती आहे भाऊ काय लवकर उठणार नाही मग काय सगळे पाहुणे आलेले तर मला उठायला लागलं आणि उठलं आणि पहिलाच अंघोळ वगैरे केली आणि फोटोशूट आमचा होतं इथे तर चला पटापट मी यांच्या सगळ्यांसोबत फोटो काढून घेतो आज आहे नेक्स्ट डे सो कालपासून मी तर ब्लॉग एक हप्त्याला टाकत नाहीये पण कालचा आणि आजचा थोडासा मिक्स करून आज ब्लॉग बनवतोय सो सध्या तर माझ्या घरी आलेले पाहुणे आहेत त्यांनी मला खाऊ आणले का आणले ह्या साईडला बघूयात बा बा आंबे याच्यामध्ये काय मिठाई तर मला आवडत नाही स्पेशल पुरणपोळी खाशील का काय वाव काय सुगंध सुटलाय पुरणपोळीला सिरियसली भरपूर सुंदर येत वाटत बघ कमऱ्या भारी आहेत चला तर म्हणते पटापट खाऊन घेऊ चल तिकडे चल 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 तर काय पटापट पुरणपोळी खाऊन घेऊयात पुरणपोळी खाऊ आई खाशील का पुरणपोळी सांग तू पण का बघ तुझ्यासाठी पण आणले सुगंध बघ किती भारी त्यावर प्रेमाने बनवून आणल्या तुझ्यासाठी काय म्हणत रोज व्हिडिओ टाकी नाही जरा याला शिकवा मी शिकून शिकून दमलो तर गाईज आता रेडी झालोय जिमची बॅग वगैरे पॅक केली आहे चाललो जिमला थोडाफार वर्कआउट करू आणि मग येऊयात तर बाईक घेऊन चाललोय चला तर निघू पटापट आज मी सँडो पण रेड घातली आहे आणि बाईक पण रेड घेऊन चाललोय जी माझी आहे जुली चल ये पटकन ये गाडीवर गाडीवर पण याला रेडी राहन ती लय डेंजर आहे ये जुले चल पटकन ये पटकन बाबा बघ बघ कुठपर्यंत चढली बघा कशी आहे बघा माझ्यासाठी आवडीवरती उडी खाली आहे नी गाडीवर बस मी पहिले छोटी होती तेव्हा हिला तुम्ही मागचे ब्लॉग बघत असतील ना माझे तेव्हा ती अशीच बसून यायची तिला प्रॅक्टिस आहे पूर्ण बसायची वगैरे बघा कशी बसेल पूर्ण एकदम परफेक्ट बसते ती कारण की बारीक होती तेव्हापासून सवय लावली तिला अजुली बाईकवरती पण निघते स्कूटीवरती तर जातेच जाते चल उतर चल 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 गो गो जाईल ती बरोबर चला तर निघूयात समजतं दिलं सगळं तर गाईज गाडी तर पार्क केली इथे जायचं आता जिममध्ये तर पटापट वर्कआउटला स्टार्ट करू आणि लगेच वर्कआउट करून घेऊयात झालेत माझे शूज वगैरे घालून आता पटापट करूयात वर्कआउट सो गाईज जस्ट जिममध्ये आलोय आणि आता वॉर्मअप तर झालं आपलं आता वर्कआउटला डायरेक्ट स्टार्ट करू आपण वर्कआउट झाला आणि बॉडीला मस्तपैकी पंप आलेला त्याच्यामुळे बोललो आरशामध्ये थोडंसं बघायला गेलो तर बघतोय तर बॉडी हाय तशीच आहे माझी मला तर वाटलं का एका वर्षानंतर थोडीफार उतरली असेल पण नाही
थोडासा वेट गेन झाला आहे, मात्र रिकवर करू आपण लवकरच. पण भारी वाटलं हे बॉडीचा कंडिशन बघून. चला तर गाईज आता निघूयात, वर्कआउट तर झालं आपला. गाडी इथे लावलेली, पाऊस पण पडला, थोडी थोडी भिजली आहे. आता फडका मारून घेऊ गाडीवरती. कशी भिजली रे, पावसानं भिजली. जस्ट आलं जिम वरून. आई कुठे चालली आता? दवाखान्याच्या आलं का जाऊन? मला वाटलं कुठे चालले तू फिरायला. इकडे चल गॅट वरती, ये साडी ना आणली, माझ्यासाठी आणले. दोन तरी आणायचे. अरे दोन आणले, एक चेरी लागली. चेरी गेला चेरी झाला. चल काय माझं, मला बघल्या बघल्या नसती भुकतोय तुला बाईकची. चल आतमध्ये चल चल कायला, हिला माझ्या शिवा कोण सोडितच नाही. पिंजऱ्यानेच असते मी आल्यावच. बघ का सोराव म्हणजे बघ. आता भारी तब्येत झाली तिची. ऑपरेशन करायचं तिचं. जुलीचं एकदा ऑपरेशन केलं तर जुली पिल्ल देणार नाही. मग काय बनवलं बहिणी आज? आलो घरामध्ये, पहिला तर फ्रेश होऊ, कपडे इपडे घाल. मस्त लागतं ना आंब. चार पाच खाल्लं माहित आहे मला. भारी लागू लागतं ना, बारकच आहेत पण गोड आहे पक्का. मिठाई पेढ मग तुझ्यावरती प्रेम आहे लोकांचं एवढं. अंडी दिसेल, मी अंडी ठेवलेली खाऊन घे. फ्रेश झालोय मस्तपैकी, आता बरं वाटतंय. आता थोड्याच वेळात आपण जेवायला बसूया, भूक लागली आहे जाम. तर गाईस आता घेतलं मी जेवण, सगळ्यांना जेवण वगैरे झोपले. मीच लास्टला राहिलेलो आणि आमची मोठी आई. मोठी आईला उपास म्हणून तिने बनवली आहे कांद्याची भाजी, आणि या साईडला मी घेतली बोंबील आणि एक चपाती. तर चला पटापट जेवण करून घेऊया. तर गाईस जस्ट जेवण झालं आणि डायरेक्ट बेडरूममध्ये आलं. आता पहिला तर आपण घेतले एडिटिंग करायला, एडिटिंग करून घेऊयात आणि मग झोपायचं आहे. सो सकाळी लवकर उठायचं आहे, एका कामानिमित्तानं बाहेर जायचं. सो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करणार आहोत. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग टाकला, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि लवकर लवकर आता नवीन नवीन ब्लॉग टाकत राहील. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.